जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठ गमन बीजोत्सव सोहळा सुमारे 2.5 ते 3 लाख वैष्णवांच्या साक्षीने आज संपन्न होतोय. सोहळ्यावर कोरोना व्हायरस संकट असल्यामुळे भाविकांची गर्दी कमी पाहायला मिळाली आहे. वैष्णवांचे दैवत असलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या देह वैकुंठागमन सोहळ्या पाहण्यासाठी कोणतीही पर्वा न करता राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी जगद्गुरूंना आज दुपारी 12 वाजता श्री क्षेत्र देहूगाव येथे अभिवादन केले. भक्तिरसाच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी काही दिवस अगोदरच येऊन दाखल झालेल्या दिंड्यांच्या फडांवर रात्रभर जागर, पहाटे काकडा आरती, महापूजा, हरिपाठ, सातीत भजन कीर्तन, हरिनामाच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून निघाला होता. मात्र यंदा देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेत. अशातच पुण्यात 5 जणांना व्हायरसची लागण झाली असल्याने पुणे शहरात खळबळ आहे. गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोपराय यांच्या भूमीमध्ये आज तुकाराम बीज अर्थात वैकुंठगमन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत असताना महाराष्ट्राच्या नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भावी भक्तांची मांडी आळी आलेली आहे आणि या कोरोना व्हायरस व या रोगाचा कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट या ठिकाणी जाणवत नाही आहे व त्याची भीडभाड न ठेवता वारकरी संप्रदाय या ठिकाणी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन हा बीज सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. बहुत दूर दूर गाँव से यहाँ पे श्रद्धालु लोग आते हैं, तो मैं इस साल ये महसूस कर रहा हूँ कि लास्ट ईयर के कंपैरिजन में इस साल बहुत कम लोग आए हुए हैं, क्योंकि अभी सिचुएशन ऐसा बना हुआ है कि कोरोना वायरस की बीमारी के डर की वजह से लोग बाहर से नहीं निकल पा रहे हैं और जो निकले वो मास्क का यूज़ करके घूम रहे हैं. मैं लोगों को कहना चाहता हूँ कि ये अच्छी बात है कि आप प्रिकॉशंस लेके घूम रहे हो, लेकिन मैं कहना चाहता हूँ कि ये 16 साल में की बार आता है, बड़े उत्साह से मना जाता है. आप यहाँ पे आए, मास्क का यूज़ करें, सेफ्टी ले लें, लेकिन तुकाराम बीज सोहळे का आनंद पूरी तरह से ले लो.